करा लक्षण भंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाश काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे वळसा गा. एवढं सगळं असताना आपण का करत नाही याचं कारण असं आहे. एक आंधळा व्यक्ती होता आंधळा, आणि त्या आंधळ्या व्यक्तीला गावाच्या बाहेर निघायचे. पूर्वीच्या काळात भिंती असायच्या गावाला भिंती, आणि त्या भिंतीला एकच दरवाजा असायचा, एक दरवाजा असायचा, आणि त्या दरवाज्यातून त्या आंधळ्या व्यक्तीला बाहेर निघायचं. आमच्या नामदेव महाराजासारख्यांना विचारलं का हो काका मला बाहेर निघायचा रस्ता सांगा, त्यांनी सांगितलं हे पा लेफ्ट साईडला जा, आता मात्र ती भिंत सोडू नको, जोपर्यंत दरवाजा येत नाही तोपर्यंत भिंत सोडू नको, तू लेफ्ट साईडला जात राहा. तो जाता 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 इतक्या दरवाज्याच्या जवळ गेला, आणि दरवाजाजवळ गेल्यानंतर त्याला खाज आली अंगाला, आणि ते अंग खाजवत थोडासा समोर गेला. रस्ता चुकला ना महाराज. तसं तुम्हा मला सुद्धा मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर विषयरूपी वासनेची खाज आल्यानंतर मोक्षरूपी दरवाजा माग जातो, आणि पुन्हा लक्ष 84 फेर पुरवणी पुन्हा नरदेहाला यावं लागतं. म्हणजे इतका सुंदर नरदेह आहे की या नरदेहामध्ये ईश्वर प्राप्ती करता येते. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आलेत तुम्ही आम्ही जन्माला, ठीक आहे, मनुष्य जन्माला आलो, भारतीय म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून जन्माला आलो, वारकरी म्हणून जन्माला आलो, महाराष्ट्रीयन म्हणून जन्माला आलो, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण कधी धन्यता अभंगातल्या दुसऱ्या. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. एक ठिकाणी वाणीला धन्यता दिलेली आहे, पण तुकोबाराई या अभंगामध्ये जन्माला धन्यता देतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहोत की आम्ही मनुष्य जन्मात आलो, पण कधी धन्यता दास विठोबाचे झालो. या मंडळीला म्हणा विठोबाचे दास, काही गरज आहे का एवढ्या थंडीत एवढ्या दूर यायची? आमचे हरिभक्ती परायण बबन पाटील दहात्रे असतील वारंगीचे, त्यानंतर वाढनकर माऊली असतील, आणि अंजनकर काका, तिघही एवढ्या दुरून आले महाराज. आपण ही इच्छा इथं तर येऊच, त्यात काय नवलंय, पण एवढ्या दुरून येतात याचं कारण काय? दास विठोबाचे झालो ते व्यसन लागलेलं असते महाराज. मग ती चांगली सवय असो की वाईट सवय असो, एकदा सवय जडली की ती सवय घेतल्याशिवाय माणसाला जमत नाही. विठ्ठल विठ्ठल, मनुष्य जीवन यालाच म्हणायचं की हरिभजनी हे ढवळिले जग, यालाच म्हणतात काळ सारावा चिंतने. झोपेत तर कोणी काळ घालवल, पण काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने हरीच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून काळ चिंतनात घालवला पाहिजे. माणसाचं कसं आहे महाराज, स्टेटस ठेवायला 5 मिनिटं लागतात शेठजी बरं का, पण स्टेटस बनवायला अख्खं जीवन जातं, आणि जे स्टेटस बनवायच्या मागं लागतात हेच असे हरिभक्ताच्या मागं पळतात. आलं का लक्षात? कोणीही नाही कोणाच्या मागं फिरत, लक्षात आलं का? स्टेटस बनवण्याकरता अख्खं जीवन व्यतीत करावं लागतं तेव्हा स्टेटस बनवत असतं. ठेवायला काय 5 मिनिटं कोणी कोणाचं स्टेटस ठेवतं, बरोबर आहे की नाही? आम्ही धन्य आहोत की दास विठोबाचे झालो. बरं, कुणाकुणाचे दास आहेत? कोणी स्वतःच्या शरीराचाच दास आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव हिची करी हाव संसारी हा स्वतःच्या देहाचा दास. आपल्याच देहाला फक्त मालिश करायची, जेवण करायचं, झोप घ्यायची, गोळ्या घ्यायच्या, स्वतःच्या जीवाची काळजी करणारा स्वतःचा दास. एक आहे पैशाचा दास. पैसा मेरा ईश्वर है बरं का डॉक्टर साहेब? पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे मेरे साधू संत है और सेवा किसकी करू. त्याला पैसा 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 पैसाच दिसतो महाराज, जिकडं तिकडं पैसाच दिसतो. ते पैशाचे दास आहेत, लक्ष्मीचे दास आहेत. कोणी पत्नीचा दास आहे, जय देवी जय देवी जय माझी बायको, जे तू सांगेल ते मी ऐको, जय देवी कोणी ते. हे पत्नीचे दास आहेत.
कोणी राजकारणाचं दास असतं, काही घेणं नाही देणं नाही काही नाही काही नाही. तिकडं लोक व्यवस्थित जेवतात खावतात, एका ताटात बसतात आणि गावात पार्टिशन करतात, असं समजायचं हे राजकारणाचे दास आहेत. पण संत महात्मे असं म्हणतात, हा कोणाचाही देहाचा दास नसावा, लक्ष्मीचा दास नसावा, राजकारणाचाही दास नसावा, मग कशाचा दास विठोबाचे झालो. का व्हायचं विठोबाचे दास? कारण जे विठोबाचे दास झाले ते आत्तापर्यंत अजरामर आहेत, म्हणून दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल नमदेवराया पांडुरंग परमात्म्याचे दास होते. काय होते? पांडुरंग परमात्म्याचे दास होते नमदेवराया. एवढे निष्ठावंत दास होते, विटे कटेवरी कर नाही त्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. नमदेवराय एवढे एकनिष्ठ भक्त होते की नमदेवराया जर ज्याच्या कटेवर ज्या देवाचे हात नाहीत ना, त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही, एवढे एकनिष्ठ होते. एवढे एकनिष्ठ होते नमदेवराया. त्यानंतर जनाबाई महाराज हे सुद्धा विठोबाच्याच दास होत्या, म्हणून आजही अजर अमर आहेत. म्हणले विठोबाचेच का म्हणले बरं? वैजनाथाचे नाही, परळीच्या काशीचे नाही, कुठल्याच देवाचे नाही, मग पांडुरंगाचेच दास का म्हणले? दास विठोबाचे झालो. कारण समचरण सरोजम संद्र नीलांबुदाभम जगननी तपानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामे. त्यांचे सारखे चरण जोडलेले बाकी कुठल्याही देवाचे नाहीत, म्हणून दास विठोबाचे झालो. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक देवतामध्ये कोण्या देवाचं कसंही म्हणतात. वैजनाथ परडीला जर गेलं तरी दुरून दर्शन आहे, काशीला गेलं तरी दुरून दर्शन आहे, पण पांडुरंगाच्या जवळून दर्शन आहे. पण याही पेक्षा दास्यत्व जर भक्ती केली तर याच्याही पेक्षा जवळून दर्शन मिळेल. प्रत्येकाला असं वाटतं की मी भगवंताचा दास आहे. पण ज्ञानोबराय दास कोणाला म्हणतात? दास कोणाला म्हणतात ज्ञानोबराया? की ज्यांच्या पाठीवरती भगवान परमात्म्याचा हात फिरावा त्याला दास म्हणतात. हनुमंतरायाला असं वाटलं, नारद महर्षीला असं वाटलं की माझ्यासारखं दास्यत्व भक्ती कुणाचीच नाही. वैकुंठामध्ये भगवंत पहुडलेले आहेत आणि नारद महर्षी गेले आणि सांगितलं, म्हणले देवा तुमचा सर्वात मोठा दास कोणता आहे, कोणता भक्त आहे मला सांगा. नारदाला असं वाटलं माझ्यासारखा कोणी भक्तच नाही, मी सारखा विना घेतो, चिपुळ्या घेतो, भजन करतो, तिन्ही लोकांमध्ये गमन करतो, माझ्यासारखा दुसरा कोणीच भक्त नाही असं नारदाला वाटलं. नारदानं भगवंतांना उत्तर न देता नारदाकडे लिस्ट दिली. लिस्ट म्हणले नारदा याच्यात कोणाकोणाचे नाव आहेत पाहून घ्या, कारण सगळे लोक कशाला भुकेले आहेत. आ तुम्ही म्हणा बा मी नाही म्हणत. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल. आज जर पॉम्प्लेटवर नाव नसतं तर मला येता येत होतं का? नाही. नाव पाहिजे म्हणले बघून घ्या. नारदाकडे यादी दिली आणि सांगितलं बघा त्याच्यावर कोणाकोणाचे नाव आहेत. नारदाचं नाव सगळ्यात मोठ्या सगळ्यात समोर होतं आणि मोठ्या अक्षरात होतं. नारदाला समाधान वाटलं. नारद नाचत 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 मृत्यूलोकात गेले आणि हनुमंतराया भगवंताचं ध्यान करतात. श्रीराम जय राम जय